सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला आणि इन्स्टिट्यूटचे आदर डायरेक्टर यांच्या विरुद्धात 340 सीआरपीसीमध्ये प्रॉसिक्युशन करून त्यांच्या अगेन्स्टमध्ये अरेस्ट वॉरंट काढण्यात यावे आणि प्रत्येकांना जे प्रत्येक डिफेंडंट त्यांना 1000 कोटी आणि त्यांची लस घेऊन ज्या लोकांचे मृत्यू झाले त्या प्रत्येक व्यक्तीला 1000 कोटी आणि ज्यांना साईड इफेक्ट झाले त्यांना 100 कोटी ज्यांना ही लस सुरक्षित असं खोटं सांगून ज्यांना लस देण्यात आली त्या सगळ्या नागरिकांना 1 कोटी देण्यात यावे अशी मागणी करणारा 340 सीआरपीसीचा अर्ज हा आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. तो आज रेकॉर्डवर होता. माननीय उच्च न्यायालयाने त्याची सुनावणी 3 जानेवारीला ठेवली आहे. तसंच याच्यामध्ये आदर पुनावाला यांनी एक विनंती केली होती न्यायालयाला की मला खुनी मर्डरर संबोधण्यात येऊ नये असा इंजंक्शन देण्यात यावं. ती मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. आज त्यांना कोणतंही रिलीफ देण्यास न्यायालयाने नकार केला आहे. याच्या आधीसुद्धा अशीच मागणी त्यांची जस्टिस रियाज छागला यांच्यापुढे फेटाळण्यात आली होती. यावरून त्यांच्या जे क्लेममध्ये जे फ्रिओलिटी आहे ते प्रथम दर्शनी दिसून येते. हे माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे जस्टिस निजामुद्दीन जमादार. त्यांच्या न्यायालयात आज ही सुनावणी घडली आणि आता पुढील तारीख ही 3 जानेवारी ठेवण्यात आली आहे.